सो लेट्स प्रोसीड टुवर्ड्स 25th क्वेश्चन ऑफ द चैप्टर कॉल्ड एज एप्लीकेशन ऑफ डेरिवेटिव. बरोबर काय दिले बघा f(x) आपल्याला ट्वाइस एक्स क्यूब माइनस थ्री एक्स स्क्वेअर माइनस ट्वेल्व एक्स प्लस सिक्स. बरोबर हे फंक्शन एक्सच्या कोणत्या व्हॅल्यू साठी डिक्रीजिंग आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं. बरोबर ना फक्त. बरोबर आता काय केलं बघा, सगळ्यांनी लक्ष द्या, लेट f(x) इज इक्वल टू दिस. बरोबर काय करणार मी, देअरफोर डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर काय मिळेल बघा, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू दिस टू विल रिमेन एज इट इज. या एक्स क्यूबचा डेरिवेटिव किती येईल रे, 3x स्क्वेअर माइनस दिस 3 विल रिमेन एज इट इज. एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव किती येईल रे, 2x माइनस 12 इनटू व्हॉट, 1. आणि त्या 6 चा डेरिवेटिव किती आला रे आपला, 0. म्हणजे काय मिळतं ते चेक करा, देअरफोर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 6x स्क्वेअर माइनस 6x माइनस 12. बरोबर इथपर्यंत. आता मला सांगा या केस मध्ये तुम्हाला काय मिळेल रे बघा, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, मी 6 कॉमन घेतले, याच्यातून 6 कॉमन घेतले, आतमध्ये काय राहिले बघा, एक्स स्क्वेअर माइनस व्हॉट इज इट, एक्स माइनस 2. अरे कळतंय का मला काय म्हणायचं. बरोबर आता मला सांगा, इथे फॅक्टर पडतात का बघा, मल्टिप्लिकेशन 2 सबट्रॅक्शन 1, ऑब्व्हियसली फॅक्टर पडतात, म्हणजे काय मिळेल, देअरफोर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 6 इनटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर माइनस मल्टिप्लिकेशन 2 सबट्रॅक्शन 1, काय फॅक्टर्स येते, येस इट हॅज टू बी मायनस 2x मायनस एक्स मायनस 2. बरोबर हे तुम्ही लहानपणापासून करत आला फॅक्टरायझेशन. बरोबर म्हणजे याचा अर्थ काय मिळतो ते बघा, चेक करा, दिस कॅन बी सिम्प्लिफाईड ऍज देअरफोर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू हा 6 असाच राहिला. बरोबर इथून या दोघांमधून काय कॉमन येईल सांगा, कॅन आय टेक एक्स कॉमन, जर एक्स कॉमन घेतला आतमध्ये काय राहिलं बघा, एक्स मायनस 2, इथून काय कॉमन येईल, मायनस 1 कॉमन येईल, आतमध्ये काय राहिलं आपलं, एक मिनिट येस इट हॅज टू बी प्लस एक्स ओव्हर, अदरवाइज मायनस 2 मायनस एक्स मायनस 3 झाला. ठीक आहे, इथून काय कॉमन घेतलं आपण, पॉझिटिव्ह 1 कॉमन घ्यावा लागेल, तर आता इथे काय राहिलं रे, एक्स मायनस 2 राहील. येस ऑर नो, म्हणजे अल्टिमेटली काय मिळतंय बघा, देअरफोर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 6 इंटू ब्रॅकेट, कुठल्या कुठल्या ब्रॅकेट मिळतात बघा बरं आपल्याला, एक्स मायनस 2 इंटू व्हॉट इज इट, एक्स प्लस 1. बरोबर देअरफोर काय म्हणत होता, फॉर एफ ऑफ एक्स टू बी डिक्रीजिंग, बरोबर एफ ऑफ एक्स हे डिक्रीजिंग फंक्शन कधी असेल, एफ डॅश ऑफ एक्स हॅज टू बी लेस दॅन 0. बरोबर आता एफ डॅश ऑफ एक्स आन्सर काय बघा, 6 इंटू व्हॉट इज इट, एक्स मायनस 2 इंटू व्हॉट इज इट, एक्स प्लस 1, याचा आन्सर 0 पेक्षा लहान आलं पाहिजे. आता या 6 ला इकडे पाठवून द्या, 0 च्या खाली गेला 0 झाला, म्हणजे इथे काय मिळालं आपल्याला, एक्स मायनस 2 इंटू व्हॉट इज इट, एक्स प्लस 1, याचा आन्सर 0 पेक्षा लहान असलं पाहिजे, त्याच वेळी आपल्याला ते फंक्शन डिक्रीजिंग मिळेल. बरोबर आता मला सांगा, या केसमध्ये मला पुन्हा काय करावं लागेल, दोन केसेस कन्सिडर करावे लागतील, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 पेक्षा लहान म्हणजे नेगेटिव्ह, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन नेगेटिव्ह कधी येईल, या दोघांमधला एक नंबर पॉझिटिव्ह पाहिजे एक नंबर नेगेटिव्ह पाहिजे. समजा याला 3 घेतला तर हा किती आला पाहिजे, मायनस 3 आला पाहिजे. मला काय म्हणायचं कळते का, समजा याला 3 घेतलं हा मायनस 3 घेतला, म्हणजे आन्सर किती आलं, 3 इंटू मायनस 3 मायनस 9. बरोबर 0 पेक्षा लहान आहे का, आहे. बरोबर समजा याला मायनस 3 घेतला आणि पुढच्याला 3 घेतला, तरी सुद्धा काय तुमचा आन्सर 0 पेक्षा लहान आहे. बरोबर म्हणजे तुमचा एक नंबर पॉझिटिव्ह पाहिजे एक नंबर नेगेटिव्ह पाहिजे, त्याच वेळी दोघांचा प्रॉडक्ट हा 0 पेक्षा लहान येणार आहे. बरोबर तर मी काय करतोय बघा, कन्सिडर देअरफोर कन्सिडर केस 1. ओके सो केस 1 मध्ये आपण काय कन्सिडर करूया बघा, जो पहिला ब्रॅकेट आहे, ओके पहिला ब्रॅकेट त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करू, दुसऱ्या ब्रॅकेटला नेगेटिव्ह कन्सिडर करू. बरोबर पहिल्या ब्रॅकेटला पॉझिटिव्ह कन्सिडर करा म्हणजे काय रे, एक्स मायनस 2 हा 0 पेक्षा मोठा असला पाहिजे, तर तो पॉझिटिव्ह येईल. आणि दुसरा ब्रॅकेट काय येईल आपला सांगा, दुसरा ब्रॅकेट नेगेटिव्ह आला पाहिजे. नेगेटिव्ह म्हणजे काय रे सांगा, एक्स प्लस 1 हा लेस दॅन 0 असला पाहिजे, तरच तो नेगेटिव्ह होईल. अरे कळते का मला काय म्हणायचंय, तर त्या दोघांचा प्रोडक्ट काय येईल आपला, लेस दॅन 0 होईल. म्हणजे इथे काय मिळत बघा, एक्स मायनस 2 एक त्या साईडला गेला म्हणजे किती आला, पॉझिटिव्ह झाला, पॉझिटिव्ह 2 झाला, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, 2 पेक्षा मोठ्या ज्या काय व्हॅल्यूज असतील त्या आपल्याला मिळाल्या. इथे काय मिळते बघा, और इथे काय म्हणत आपण, एक्सची व्हॅल्यू लेस दॅन किती असली पाहिजे रे, मायनस 1 असली पाहिजे. केस 1 मधून आपल्याला हे आन्सर मिळतं. तर मला काय म्हणायचे, चला आता नंबर लाईन ड्रॉ करून बघूयात. ओके नंबर लाईन मध्ये इथे किती आला, 0, इथे मॅक्सिमम नंबर किती, 1 2 3, इथे मी प्लॉट करतोय मायनस 1 मायनस 2 मायनस 3. एक्स ची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी म्हणजे कुठला रिजन आहे, एक्स ची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी म्हणजे हा इकडचा सगळा रिजन. बरोबर
x ची वैल्यू माइनस वन पेक्षा लहान आहे. x ची वैल्यू माइनस वन पेक्षा लहान. माइनस वन पेक्षा लहान म्हणजे कुठला रिजन रे सांगा बरं. माइनस वन पेक्षा लहान. आता माइनस वन मोठा त्यापेक्षा माइनस टू अजून लहान. माइनस थ्री अजून लहान म्हणजे x ची वैल्यू माइनस टू माइनस वन पेक्षा लहान म्हणजे हा इकडचा रिजन झाला. अरे कळते का मला काय म्हणायचं. आता जर तुम्ही बघितलं तर या केस मध्ये तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं इथे कुठला कॉमन रिजन येत नाही आपला. एक्स व्हॅल्यू दोन पेक्षा मोठी म्हणजे आपण तिकडे गेलो. एक्स व्हॅल्यू मायनस वन पेक्षा लहान म्हणजे आपण इकडे आलो बरोबर. कळते मला काय म्हणायचं. ही आपली केस वन झाली. आता एकदा केस टू मध्ये काही कॉमन येते का चेक करूया बरोबर. केस टू मध्ये काही कॉमन येते का बघूया. आता केस टू, केस टू मध्ये काय करत कन्सिडर करावं लागेल सांगा बरं मला. येस पहिला ब्रॅकेट जो असेल त्याला आपल्याला नेगेटिव्ह घ्यावा लागेल कारण पहिल्या ब्रॅकेटला आपण इथं पॉझिटिव्ह घेतलं होतं आणि दुसऱ्या ब्रॅकेटला आपण नेगेटिव्ह घेतलं होतं बरोबर. आता मी काय करतोय पहिला जो ब्रॅकेट आहे त्याला काय करतोय नेगेटिव्ह कन्सिडर करतोय आणि जो दुसरा ब्रॅकेट आहे काय बघा आपला एक्स प्लस वन याला काय करावं लागेल रे पॉझिटिव्ह कन्सिडर करावं लागेल बरोबर आहे का रे. म्हणजे याचा अर्थ काय बघा एक्स ची व्हॅल्यू या साईडला गेला म्हणजे इथे किती आलं एक्स लेस दॅन टू ऑर इथं काय म्हणते रे बघा एक्स ग्रेटर दॅन मायनस वन. अरे कळते का मला काय म्हणायचं. शुअर चला मग आपण नंबर लाईन प्लॉट करूयात. जर नंबर लाईन प्लॉट केली तर परत काय पाहिजे बघा इथे किती आता झिरो इथे किती आपल्याकडे वन टू थ्री इथे किती म्हणजे बघा मायनस वन मायनस टू मायनस थ्री. तुम्ही सांगा मला एक्स ची व्हॅल्यू दोन पेक्षा लहान. दोन पेक्षा लहान म्हणजे रिजन कोणता रे. दोन पेक्षा लहान म्हणजे हा इकडचा सगळा रिजन बरोबर. एक्स ची व्हॅल्यू मायनस वन पेक्षा मोठी. मायनस वन पेक्षा मोठी म्हणजे कुठला रे हा सगळा इकडचा रिजन. या दोघांमध्ये कॉमन रिजन कुठला आहे बघा बरं. कॅन आय से दिस इज व्हॉट इज नथिंग बट द कॉमन रिजन बरोबर का नाही. कॉमन रिजन मध्ये व्हॅल्यूज कुठले आहेत बघा बरं. मायनस वन पासून ते कुठेपर्यंत रे टू पर्यंत. अरे कळते का मला काय म्हणायचंय. म्हणजे मायनस वन पासून टू पर्यंत ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज साठी म्हणजे आपण काय म्हणू शकतो आपण एक्स ची व्हॅल्यू ही मायनस वन पेक्षा मोठी आणि एक्स ची व्हॅल्यू दोन पेक्षा लहान या पर्टिक्युलर म्हणजे केस टू साठी तुम्हाला त्या फंक्शन मध्ये ज्या एक्स च्या व्हॅल्यूज मिळतात त्यासाठी ते फंक्शन डिक्रिझिंग फंक्शन असतात. म्हणजे आपण काय म्हणू शकतो देअरफोर फॉर एक्स लेस दॅन टू अँड एक्स ग्रेटर दॅन मायनस वन ओके द फंक्शन एफ ऑफ एक्स द फंक्शन एफ ऑफ एक्स इज डिक्रीजिंग. काय लागेल सगळ्यांना काय लागेल सगळ्यांना ओके दिस इज व्हॉट इज माय रिक्वायर्ड सॉल्यूशन. कळलं नक्की. शुअर चालेल.